केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन तीन दिवसांच्या श्रीलंकेच्या दौऱ्यावर असून त्या कोलंबो इथं दाखल झाल्या आह मंत्री जीवन थोंडावन तसंच भारतीय उच्च अधिकारी गोपाल बगल यांच्यासह विविध अधिकाऱ्यांनी कोलंबो विमानतळावर त्यांचं स्वागत केलं श्रीलंकेत भारतीय वंशाच्या तमिळ लोकांच्या आगमनाची दोनशे वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त श्रीलंका सरकारच्या वतीनं आयोजित एनएएम टू हंड्रेड या संमेलनाला त्या संबोधित करतील या कार्यक्रमात श्रीलंकेचे राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे पंतप्रधान दिनेश गुणवर्धने देखील सहभागी होतील कोलंबो इथं भारत श्रीलंका व्यापार संमेलनालाही त्या संबोधित करणार आहेत